गेली हफ्ते आयुष केलं पैसा शिवसेना सोयरे तर एका वेगळ्या कायद्याच्यासाठी आपण करतो त्याची राज्य होती आणि राज्यकारणात शिकायच्या सवलतीचा दिवस हा आजचा दिवस आहे. तो कारभार स्वीकारला पण राज्य कुणासाठी करायचं? राज्य हे सर्वसामान्यांच्यासाठी करायचं. ही सवल राज्याच्या जनतेची शक्ती आणि सत्ता ती जनतेच्यासाठी वापरायची हे सूत्र आणि तो आदर्श त्याचं स्मरण करण्याच्या उद्देशाचा आजचा दिवस आहे. या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले, त्याचा इतिहास आहे. पण आज 300-350 वर्ष राहिल्याच्या नंतर सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे गेल्याच्या नंतर एक साधा प्रश्न विचारला की सर्वसामान्य माणसाच्या अंत्यकरणा उदय गेल्या 300 वर्षात राहिलेला एखादा राजा कोणी सांगेल तसे आसाममध्ये असो ते केरळमध्ये असो एका सार्वजनिकर आणि स्वीकृत होती. त्याचं कारण राज्य हे त्यांच्यासाठी त्यांनी कधी चालणार नाही. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, देवी जसे यादव होऊन गेले, दिल्लीचे वकील होऊन गेले, अजित शाह होऊन गेले, अनेकांची नावं या ठिकाणी सांगता येतील. त्यांनी राज्य केलं आणि त्यांचं राज्य हे त्यांच्या घराण्याच्या नावाने चाललं. एकच अपवाद असा होता आणि तो शिवछत्रपतींचा. त्यांनी कधी होशियारचं राज्य केलं नाही. त्यांनी केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. राज्य चालवायचं ते रयतेसाठी चालवायचं आणि हा आदर्श त्यांनी सवन देशाच्या समोर घालून दाखवला. सत्ता ही कशी वापरायची असते, कुणासाठी वापरायची असते याचाही आदर्श हा शिवछत्रपतींनी घातलेला होता. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका असो, सोन्याचा नांगराचा फाळ देण्याच्या संबंधीचा विचार असो, त्याचं एकच सूत्र होतं की त्या शेवटच्या माणसाला सन्मानाने जगण्याच्यासाठी आणि त्याला घाम घालून फुलं देण्याच्यासाठी जे काही लागेल ते देण्याच्यासाठी सत्ता हे सूत्र शिवछत्रपतींचं होतं. आणि म्हणून त्यांनी राज्य प्रस्थापित केलं, कष्टाने केलं, त्यागाने केलं, सौदयाने केलं. तर राज्य ग्रहण करण्याच्या संबंधीचा सोहळा जो एक ऐतिहासिक सोहळा झाला, म्हणजे काही घटकांनी त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न केला, पण या राज्याच्या देशाच्या सामान्य माणसांनी पहिल्यांदा आपला राजा हा सत्तेवर बसलेला आहे, त्या राजाचा सन्मान, त्या राजाचं स्वागत ही भूमिका अंतकरणापासून त्यांनी स्वीकारली. आणि म्हणून जनतेच्या अंतकरणामध्ये स्थान प्राप्त करून घेणारा असा एक आदर्श राजा आणि त्याचं सत्ता घराण्याच्या संबंधीचं जळ आणि त्याचं स्मरण, त्याचा सोहळा आज या ठिकाणी विशेषतः लाल घराण्यामध्ये होतोय याला एक इतिहास आहे. आणि त्यामुळे एका भाषणकार, त्यांची संघटना, त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊ. आणि जो काही आदर्श असेल तो किती म्हणजे आणण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझे दोन शब्द संपवतो.